गाड्यात मी सांगतो आय थिंक दोन फोर व्हीलर असतील आणि एखादी बुलेट असेल. बंदूक खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड. तिला तुम्ही काही काम द्या, म्हणजे ऍक्टिंग पासून आर्किटेक्ट काही 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 काम द्या. ही आहे चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट अजून सापडली नाहीये. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गल अंकिता लोखंडे. घर बंदूक बिर्याणी चित्रपट येतोय तुमच्या भेटीला. गोड जोडी माझ्या सोबत आहे. कसे आहात? मस्त, एकदम मजेत. ओके, सो लास्ट गेम बघितलं असेलच तुम्ही, जो मी आधीच टाकणार. हा फिल्मी रॅपिड फायर आहे. तुमच्याच चित्रपटाचे काही प्रश्न आहेत. बरं, फक्त पोस्टरकडे आपण बघणार नाही आहोत साहिली, आपण पुढे बघणार आहोत आकाश. ठीक आहे, आणि जो पहिलं उत्तर देईल किंवा ज्याला पहिलं उत्तर येईल तो बंदूक असं आधी ओरडेल. ओके, बंदूक. आता जे पोस्टर आहे आपल्या मागे, त्याच्या डाव्या बाजूला कोणता लोगो आहे? बंदूक. आठपट. ओके, गुड. तेच पोस्टर आहे, त्याच्या उजव्या बाजूला कोणता लोगो? ओके. चित्रपटाचा लोगो कोणत्या रंगाचा आहे? व्हाईट. दोन एक. आशेच्या भांगेची नशा भारी या लाईन नंतर किती डॉट्स आहेत? बंदूक. चार. तीन. ओह शिट. सयाजी शिंदे यांच्या हातात जे घड्याळ आहे ते कोणत्या रंगाचं आहे? ब्लॅक. गोल्डन. सिल्वर. पोस्टर मध्ये एकूण किती बंदूक आहेत? बंदूक. तीन. सयाजी शिंदे यांची बिडी आहे ती पेटली आहे की विझली? आपलं आहे पेटली. ओके. पोस्टर मध्ये टोटल किती गाड्या आहेत? गाड्यात मी सांगतो आय थिंक दोन फोर व्हीलर असतील आणि एखादी बुलेट असेल. व्हेरी गुड. हा, तेव्हा खाली आहे. किती छान. ओके, हे शेवटचं आहे. पोस्टरची सगळ्यात खालची लाईन काय आहे? बंदूक. 7 एप्रिल. सात एप्रिल 2023 पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात. सो ही, येस, सो ही जोडी येते. आणि कोण जिंकलं? आकाश. बरं, एक शेवटचं आहे की आकाशची एक आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट तुला विचारली तुझी, तर काय सांगशील? त्याची आवडती आणि नावडती. तुझी तुला आवडते त्याची एक गोष्ट आवडते? दोन्ही एकच आहे की तो खूप चांगला माणूस आहे. बापरे. ती नावडती. नावडती पण कधी कधी नसायला हवं. चांगल्यासाठी. आवडती आणि नावडती गोष्ट. आवडती, खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड. तिला तुम्ही काही काम द्या, म्हणजे ऍक्टिंग पासून आर्किटेक्ट काही 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 काम द्या. ही आहे चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट अजून सापडली नाहीये. ऍक्च्युली सापडली नाहीये, ज्यावेळेस सापडली त्यावेळेस सांगेल. पण नाही, आतापर्यंत मला काही दिसली नाही. तुमची जोडी खरंच खूप छान दिसते आणि जी ऑफस्क्रीन केमिस्ट्री आहे ना ती ऑनस्क्रीन कदाचित आम्हाला 7 तारखेला अजून छान आवडेल नक्कीच. आणि ते तुम्हाला 7 तारखेला बघायला मिळेल. अगदीच. खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.